नमस्कार, आपण पाहत आहोत सी न्यूज लाईव्ह दैनिक महाराष्ट्र। हातरुण येथे ढोरांचा गोठा जळून खाक, गरिबांचे मोठे नुकसान। बाळापूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम हातरुण येथे गुरांचा गोठा व कुटार जळून खाक, यामध्ये अंदाजे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे। शेख शकील व शेख खेरू यांचा गोरांच्या गोठ्याला अज्ञात व्यक्तींनी आग लावली, यामध्ये शेख शकील यांचं मोठे नुकसान झाल्याची घटना घडली आहे। पहाटेच्या 3 ते 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तींनी गोठ्याला आग लावली। त्या गोठ्यामध्ये 3 बैल होते। बैलाला कोणतेही नुकसान झाले नाही, परंतु गोठा व कुटीर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। यामध्ये थोरांची वस्तू, पाण्याची टाकी, टप ही जळून खाक झाले। अंदाजे 1,00,000 रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे। झालेले नुकसानाचे पंचनामा करून शासनाने मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेख शकील यांनी यावेळी केली आहे। सी न्यूज दैनिक महाराष्ट्र अकोला जिल्हा प्रतिनिधी आशिष वानखडे।